माँ वंदना ॲडव्होकेट आहे, नागपूरून आली आहे. आज ओशो महापरिनिर्वाण दिवस आहे. आज ओशोला जाऊन आज 33 वर्ष झालेले आहे आणि ओशो समाधीवर आम्ही ध्यान दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. सकाळी 8 पासून आहे, अजून आम्हाला प्रवेश मिळालेला नाही आहे. आणि ओशोची माळा आश्रममध्ये प्रतिबंधित आहे, ओशोचा फोटो आतमध्ये प्रतिबंधित आहे. ओशोच्या समाधीसाठी 1000 रुपयाचं मागणी करतात भारतीयांना, विदेशांना 2000 रुपये आहे, डबल आहे. आणि ओशोची कॉपीराइट केलेली आहे. ओशोचे पुस्तकं आम्ही छापू शकत नाही, ओशोचं आम्ही पेंटिंग आमच्या पुस्तकात छापू शकत नाही, ओशोचं चित्र लावू शकत नाही, ओशोचा ऑडिओ आम्ही यूट्यूबवर टाकला, व्हिडिओ टाकला तर आम्हाला नोटीस येतात या लोकांच्या. आम्ही ओशोचा आश्रम स्थापन करू शकत नाही, यांची परमिशन पाहिजे. ओशो भारतातला आहे, जबलपूरचा जन्म आहे. आणि ओशोचे राईट्स विदेशात गेले कसे? 20 वर्षापासून सरकार काय करून राहिला? महाराष्ट्र सरकार, भारत सरकार झोपलं होतं काय? भारताचा खजिना इथे, पैशाचा सोन्याची कोंबडी, करोडो अब्ज रुपये इथे होऊन राहिले आणि सगळा पैसा चालला तिथे. कॉपीराइट, ट्रेडमार्क, ओशो का बिझनेस आहे का? ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे स्थापन झाले आहे. ओशो नंतर स्थापन झालेलं आहे. 1991 याचं नोंदणी आहे मुंबई चॅरिटीकडे. मग मुंबई चॅरिटीकडे नोंदणी जर आहे तर मग चॅरिटी वर्क व्हायला पाहिजे ना. इथे पैसा कशाला पाहिजे? यांचा पैसे पण पाहिजे, चॅरिटीकडे नोंदणी पाहिजे. सेम ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन नावाच्या सेम कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या स्थापन करायच्या. म्हणजे ओशो संन्यासांना, मुळ्यापाळ्याच्या संन्यासांना डोळ्यात डोळे मला काय माहिती, मी तर ओशोच्या प्रेमाने आली, मी तर रजेशच्या प्रेमाने आली. आणि माझी अशी लूटमार, मराठी संन्यासाची लूटमार, मराठी नगरीमध्ये, संत नगरीमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. मग आपण आपण महाराष्ट्राचा झेंडा कसा आपण वर करून सांगू शकतो सगळ्या लोकांना की मी मराठी, माझी मराठी, माझे संत, माझा महाराष्ट्र, कशाच्या भरोशावर? ओशो काय फॉरेनचा तर माणूस नाही आहे, आपल्या भारतातले जबलपूरचे आहे. त्याने पूर्ण आयुष्य इथे घालवलं आहे, इथे त्याचा मृत्यू झाला आहे. 108 ध्यानमध्ये त्यांनी निर्माण केलेले आहे. आणि ओशोच्या आश्रमात फोटोला काढून टाकलाय, ओशोचं समाधी लाथा मारलाय या गोष्टी लोकांनी. आणि 32 वर्षापासून हेच कसे काय, पाचच कसे काय, याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि यांच्या पूर्ण फॉरेन ओशो जेव्हा होते तेव्हा येते 500 करोड रुपये डॉलरचे एकामध्ये. ते आता बंद झाले, यांना ते बिल्डरला विकायचं आहे. ही जमीन बिल्डरसाठी नाही आहे, ही एक वर्षीची जागा आहे. संविधान, भारतीय संविधान, बाबासाहेबांचं संविधान म्हणते की हे वर्षीची जागा आहे. श्रद्धा, श्रद्धेच्या जागाला काही मोल नसतं. मोल असतं का? श्रद्धा विकू शकतो का? संत विकू शकतो का? पण आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे, संतांची विक्री सुरू आहे. दिन दहाडे सकाळ निष्ठपर्यंत बातमी आलेली आहे 15 नोव्हेंबर 2022 ला. आणि ओशो सरकारच्या चॅरिटी कमिशनमध्ये याचा लिलाव आहे दुसऱ्यांदा. आम्ही संन्यासी लोक, शिष्य लोक, मराठी साधे सुधे लोक, आम्हाला सुद्धा प्रवेश नाही आतमध्ये. आमच्याला प्रवेश नाही आहे. तर बाकीच्या लोकांचा तुम्ही विचार करा, किती अन्याय करत असतील, किती टॉर्चर करत असतील हे आजचे लोक. म्हणून आम्ही भारतीय जनमतकडे आलेलो आहे आमच्या मागण्या मानण्यासाठी. तुम्ही सरकारकडे, यानंतरचा काय प्रोग्राम आहे तुमचा? यानंतर 21 मार्च हा ओशोचा संबोधी दिवस आहे. संबोधी दिवस म्हणजे ओशोला बोलश्री वृक्षाखाली जबलपूरच्या भवरताल गार्डनमध्ये संबोध प्राप्त झाला रात्री 2 वाजता. ज्ञानला प्राप्त झाले, बुद्धत्वाला प्राप्त झाले. आणि मग तो दिवस आम्ही पूर्ण जगभरामध्ये साजरा करत असतो. म्हणून मग आम्ही इथे पंजाब, चंदीगड, राजस्थान, नागपूर, नाशिक, मुंबई, कन्याकुमारी इथून लोक आलेले आहेत. मद्रासवरून वगैरे हे बनारसचे लोक आलेले आहेत इथे बसलेले. कोणाला प्रवेश नाही आहे. ओशोची समाधी जेव्हा सरकारने हायकोर्टाने फ्री केल्यावरही त्या लोकांनी बांधून ठेवले आहे. पैसे द्या ओशो माळा नको. मग ओशो माळा नको तर ओशोचं नाव कशाला पाहिजे? इथे ओशो आजी आणि आमची मागणी आहे की इथे श्री रजनीश आश्रमची पुनर्स्थापना व्हावी, ओशोला फोटो इथे पुन्हा लागावा, सगळ्यांना समाधी दर्शन मोफत असावं. ओशोची कॉपीराइट भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने दोघांनी मिळून ती काढून टाकावी परमानंदी, जेणेकरून भारताचा जो खजान्याचा जो आहे तेव्हा तो इथेच राहील आपल्याकडे. बुद्धत्वाची भूमी आहे ही. 10,000 बुद्ध इथे ओशोच्या काळामध्ये 10,000 बुद्ध बुद्धत्वाला प्राप्त झालेले लोक आहेत. इथे हजारो लाखो लोक बुद्धत्वाला विलीन झाले, प्राप्त झाले. ओशो द बुद्धा, ओशो बुद्धाचा मार्ग सांगितला आहे, शांतीचा, ध्यानाचा, सर्व सर्व. आणि असे
आणि आपण मराठी लोक हे चुपचाप कसे बघणार, माझ्यासारखी व्यक्ती चुपचाप बसू शकणार नाही. तर मी ओशो महाराष्ट्र संघाकडनं सरकारला विनंती करते, एकनाथ शिंदे साहेबांना करते आणि त्यांना सांगते की तुम्ही सर या साहेब दखल घ्या आश्रमची, पुण्याचं दखल घ्या, आश्रम वाचवा. माझी विनंती आहे. आशीर्वाद मसाले पारंपरिक कोल्हापुरी पद